नमस्कार मंडळी माझं नाव अश्विन आपलं पुण्याच्या पहिल्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कोणत्याही गोष्टीला अस्तित्व आहे म्हणजे त्या गोष्टीला भूतकाळ आहे आणि भूतकाळ आहे म्हणजे इतिहास पण आहेच जेव्हा जेव्हा आपण घडलेल्या घटनांकडे म्हणजेच इतिहासाकडे बघतो तेव्हा त्यातल्या घटना त्यातल्या व्यक्ती आधीच्या काळात घडून गेलेल्या असतात आणि आपल्यापर्यंत त्यांच्या आधीच्या नंतरच्या अशा सगळ्या गोष्टी एकत्र येतात पण या व्यक्ती शहर घटना या आपल्या काळात घडल्या तर जर का आपणच एखाद्या ऐतिहासिक घटनेचा भाग झालो तर सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्याला एक ऐतिहासिक घटना ती घडत असताना अतिशय जवळून बघायची संधी दिली त्यात अनेक लोकांचं वागणं त्यांचं बोलणं आणि एकंदर स्वभाव यांच्यावर झालेले परिणाम पण आपण बघितले बहुतेक ऐतिहासिक घटनांचं पण असंच होत असेल ना म्हणजे बघा ना एखादं शहर जेव्हा वसत असेल एखादं युद्ध जेव्हा चालू असेल किंवा नुकतंच संपलं असेल तेव्हा आजूबाजूची लोकं कशी बघत असतील ना या सगळ्याकडे कशी रिॲक्ट करत असतील या ॲक्शन रिॲक्शनमधून जे तयार होतं तोच इतिहास तीच संस्कृती नाही का या घटनांमधल्या काही घटना काही लोकांना लक्षात ठेवायच्या असतात आणि पुढच्या पिढीनेही त्या लक्षात ठेवाव्यात असा आट्टहास असतो अशी लोकं त्या घटना एकतर घडवून आणतात किंवा त्या घडलेल्या घटनांच्या नोंदी करतात याउलट काही गोष्टी विसरलेल्याच बऱ्या अशाही असतात पर्यायाने त्या विस्मृतीत जातात मग अनेक वर्षांनी त्या पुन्हा एकदा सापडतात त्यातून तेव्हाच्या लोकांना काय विसरायचं होतं तेही आपल्या लक्षात येतं आपण ज्या शहरात राहतो आपण ज्या संस्कृतीचा भाग आहोत त्या शहराला कोणत्या बरं गोष्टी विसराव्याशा वाटतात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पुढच्या पिढीने म्हणजे आपण सर्वांनी विसरू नये असं त्या काळच्या लोकांना वाटत होतं पण तरी पण आपण त्या विसरलो आहे म्हणजे बघा ना एखाद्या वेळेस ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेलो असताना आपण एकेकाळच्या युद्धभूमीवर उभे आहोत हे आपल्या गावीही नसतं नदीवरच्या पुलावर रात्री चक्कर टाकायला गेल्यावर याच नदीच्या किनारी एकेकाळी आदी मानव त्याच्या किंवा तिच्या छोट्या छोट्या हत्यार अवजारांनी एखाद्या प्राण्याची शिकार करत असेल याची आपल्याला कल्पना पण करता येत नाही हां पण आपल्याला कल्पना करता येत नाही याचा अर्थ ते घडूच शकत नाही असा नाही हां आता आपल्या पुण्याचीच गोष्ट घ्या ना आजच्या तारखेला चारी दिशांना पसरलेल्या पुण्यात एकेकाळी भूत पिशाच राहतात अशा वावड्या उठवून गाढवाचा नांगर फिरवण्यात आला होता आणि तेव्हाचं जे पुणे होतं ते नंतर बरीच वर्ष अतिशय भकास आणि ओसाड होतं आजच्या पुण्याच्या गर्दीत उभं राहून ह्या घटनेची कल्पनासुद्धा आपल्याला करता येत नाही पण मग पुढे त्या पुण्याचं काय झालं हा गाढवाचा नांगर नेमका कोणी फिरवला भूत पिशाचच्या राहतात अशा अफवा पसरवल्या कोणी आणि का पुण्याला पुणे म्हणून कधीपासून ओळखलं जाऊ लागलं एक ते चार झोपण्यासाठी पुणेकर कधीपासून प्रसिद्ध झाले पुण्याचे गणपती पुण्याची बाकरवडी पुण्याची तुळशीबाग सदाशिवपेठ लाल देऊळ अनेक विद्यापीठं इतर अनेक स्थळं व्यक्ती हे सगळं मिळून पुण्याची संस्कृती बनली आहे या पुण्याच्या जडणघडणीची गोष्ट ज्यात पुण्यातल्या अनेक प्रसिद्ध स्थळांनी व्यक्तींनी एकमेकांशी जी ॲक्शन रिॲक्शन केली असेल ती पण कसली कमाल असेल ना याच पुण्याची गोष्ट आम्ही आपल्याला सांगणार आहोत आपलं पुणं या आमच्या कार्यक्रमातून लाखो वर्षांपूर्वी पुण्यात राहायला आलेल्या सर्वात पहिल्या पुणेकरापासून ते अगदी आज आणि उद्यापर्यंत देखील पुण्यात काय घडलं किंवा काय घडू शकेल याच्या गोष्टी आम्ही आपल्याला सांगणार आहोत तर साधारण एक ते दीड लाख वर्षापूर्वी पहिले काही पुणेकर ज्याला आज आपण पुणे म्हणतो त्या भागात राहायला आले असावेत हे तेव्हाचे आदिमानव पुणेकर एखाद्या डोंगराच्या पायथ्याशी किंवा नदीच्या किनारी राहायला लागले पुण्यातल्या मुळामुठा नदीकिनारी हे वस्तीला असावेत या आदिमानवांच्या वस्तीचा शोध लावण्याचं श्रेय जातं ते एक मोठे संशोधक आणि पुरातत्वशास्त्रज्ञ हसमुखलाल धीरजलाल सांकलिया यांना आजच्या संगमवाडी भागामध्ये डेक्कन कॉलेजजवळ सांकलिया यांना ही अवजारं सापडली काय गंमत आहे ना या प्राचीन पुणेकरांनी राहायला ही जागा निवडणं आणि त्याच परिसरात लाखो वर्षानंतर एक महाविद्यालय उभं राहणं ज्यातल्या लोकांनी तज्ज्ञांनी पुन्हा एकदा त्याच प्राचीन लोकांचा शोध लावणं जणू काही पुणे शहरच एखाद्या दिग्दर्शकाप्रमाणे या सगळ्या गोष्टी घडवून आणतं आहे असं वाटावं वा इतका हा प्रवास नाट्यमय आहे पुढे सांकलियांनी आणखीन शोध घेतला असता आजच्या बंडगार्डन परिसरामध्ये त्यांना आणखी काही हत्यारं अवजारं मिळाली ज्याला मध्याश्मयुग म्हणतात म्हणजे सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी त्या काळात ही वापरली जात असावीत पुढे यांनी आणखीन शोध घेतला असता आजच्या बंड गार्डन परिसरात त्यांना आणखीन काही हत्यारं अवजारं मिळाली ही हत्यारं मिळाली अवजारं मिळाली म्हणजे नक्की काय मिळालं भाले तलवारी ढाल पण ही तर झाली आपली आजची अवजारं हत्यारं जास्तीत जास्त काम कमीत कमी वेळात पूर्ण होण्यासाठी जे काही मानवाला उपलब्ध आहे ते म्हणजे अवजार पण मग तेव्हाच्या माणसांना काय बरं उपलब्ध होतं तर हा जो हजारो वर्षांपूर्वीचा माणूस आहे तो वापरत होता दगडांनी बनवलेली हत्यारं आणि अवजार उदाहरणार्थ हातकुऱ्हाड हातकुऱ्हाड म्हणजे हातात मावणारी कुऱ्हाड हां पण ही कुऱ्हाड लाकूड तोड्याच्या गोष्टीतल्या कुऱ्हाडीसारखी नाही हा तर दगडाच्या एका भागाला तासून टोक केलेली आणि एका बाजूला तो दगड नीट धरायची सोय केलेली अशी ही हातकुऱ्हाड तर ही हातकुऱ्हाड किंवा आज आपण जसं ब्लेड वापरतो ना पेन्सिलीचं टोक करायला अगदी तसंच हाडांपासून मांस वेगळं करण्यासाठी तयार केलेली दगडाची छोटी छोटी पाती किंवा हाडांना टोक करून बनवलेले बाण किंवा छोटे भाले वगैरे 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 याचाच अर्थ पन्नास हजार वर्षांपूर्वी गार्डन परिसरात नक्की लोक राहत होते कोणास ठाऊक तेव्हाचे ते, ते पुणेकर सुद्धा कदाचित शिकार करून येऊन थकून भागून एक ते चार झोपत असतील तर त्या आदिमानवांसारखी अनेक व्यक्तिमत्व अनेक स्थळं ज्यांची आपण फक्त नावंच ऐकली आहेत या सर्वांचासुद्धा प्रवास आपण या मालिकेतून जाणून घेणार आहोत हां आणि नुसत्याच गोष्टी सांगणार नाही होता ना तर हे सर्व आपल्याशी कसे संबंधित आहे हे पण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत कोणत्याही शहराचा इतिहास म्हणलं की सनावळ्या आल्या तारखा आल्या पण इतिहास जसा तारखांचा आणि आकड्यांचा बनलेला आहे ना तसाच तो माणसांचा आणि त्यांच्या भावनांचंही बनलेला आहे आणि जशा भावना माणसांना असतात तशाच भावना शहरालाही असतीलच की शेवटी शहर हे माणसांनीच तर बनलं आहे तर अशा असंख्य भावनांनी भरलेल्या या पुणे नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक आहोत आणि तुम्ही